नाशिक मधील चंद्रकिशोर पाटील हे नदी स्वच्छता आणि शहर स्वच्छतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. नाशिक मधील नद्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी ते प्रशासनासोबत झटून मिळून झटतात आणि देशात स्वच्छतेचं महत्त्व वाढावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचा उल्लेख मन की बात या कार्यक्रमात केला होता. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील या निमित्तानं मोदींनी केला. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पैकीच माझ्यासोबत चंद्रकांत पाटील माझ्यासोबत आहे, त्यांची थेट चर्चा करूया. आपण नाशिकहून दिल्लीत पोहोचला मन की बात कार्यक्रमात. स्वच्छतेचा दूत म्हणून आपल्याला ओळखलं जातं. गोदावरीमधलं स्वच्छता असो किंवा संपूर्ण नाशिक शहरातली स्वच्छता असो, यामध्ये आपला मोठा हातभार असतो. मन की बात कार्यक्रमासोबत आपण कसे जोडले? मन की बात कार्यक्रमासोबत असं जोडले की नाशिकमध्ये गेल्या 8 वर्षापासून करत असलेलं स्वच्छतेचं कार्य आणि त्याची दखल श्वेताबोधू ह्या IFS ऑफिसरचं त्यांनी एकदा घेतली 2020 मध्ये. त्यानंतर त्यांनी जे ट्विट केलंय ते देशभर आणि जगभर गाजलंय. त्याची दखल माननीय पंतप्रधान साहेबांनी मन की बातच्या कार्यक्रमात 2022 मार्च महिन्याच्या कार्यक्रमामध्ये घेतली आणि तेव्हापासून पूर्ण देशभरामध्ये परत एकदा प्रसिद्धी झालोय. धन्यवाद हे होते चंद्रकांत पाटील. आणि ज्या पद्धतीने सांगितलंय की स्वच्छता हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि जर माणसाचं मनुष्य जीवन अजून अतिशय चांगला करायचं असेल तर नद्याही स्वच्छ ठेवण्याची काळाची गरज आहे. त्याच दिशेने ते काम करतात, त्याचमुळे ते मन की बात या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि अभूतो कार्यक्रमाचे ते एक प्रेक्षक आणि त्यासमय समावेशक बनलेले होते. नवी दिल्लीहून उडवणीस अंकितसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत.